राफेल विमान आल्यावर राजनाथ सिंह यांनी स्वस्तिक काढून विमानाची पूजा केली, त्यासमोर नारळ फोडला, लिंबू चाकाखाली ठेवून पूजा केली, तुमचं आमचं संरक्षण करायला राफेल विमान आणलं आणि मग राफेलचं संरक्षण करायला लिंबू कशाला, त्यापेक्षा देशाच्या बॉर्डर वरती लिंबूच ठेवायचं होतं, ते आपल्या देशाचं संरक्षण करेल। राफेल विमानाच्या पूजेची अशी खिल्ली भुजबळांनी उडवली आहे, ते नगर मधल्या एका सभेत बोलत होते, पाहूयात ते काय म्हणाल्यात। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्यातील नान्नंज येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली। यावेळी बोलताना भुजबळ यांनी भाजप सरकारनं कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या नावाखाली खूप मनस्ताप दिल्याचं सांगत भाजपचे उमेदवार मत मागायला आल्यावर त्यांची ही पात्रता ऑनलाईन द्यायला सांगा असं सांगत टीका केली आहे। पाहूयात छगन भुजबळ काय म्हणाल्यात। मी जेव्हा अडचणीत होतो आणि या सरकारनं दादागिरी करून मला जेव्हा तुरुंगात टाकलं, या गाव आणि या गावाच्या परिसरातील हजारो लोकांनी कुठे सत्याग्रह केले, कुठे मुंबईला येऊन भेटले, कुठे नाशिकच्या लाखो लोकांच्या मोर्चामध्ये सामील झाले, गवस्तापास केले, मी या सगळ्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे। मला माहिती आहे की अनेक वर्ष मी लढतो की महाराष्ट्राचं पाणी जे महाराष्ट्राच्या धर्तीवर पडतं पण मध्ये डोंगर असल्यामुळे आपल्या इकडे पूर्वेकडे येऊ शकत नाही, ते पश्चिमेकडे गुजरातला जातं, ते पाणी गुजरातला देऊ नका, ते महाराष्ट्रात आणा, अख्खा मराठवाडा सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, हे सातत्याला मी तिथं सांगतो। मला इथल्या आमदारांना राम शिंदे यांना विचारायचं, आपण ओबीसी म्हणता, आपण धनगर समाजाचे नेते म्हणता का कार्यकर्ते म्हणता मला काही माहिती नाही, पण नेते असताना तुम्ही विधिमंडळात कधी आवाज उठवला ते सांगा। पावणे 400 मुला मुलींना धनगर समाजापासून तर दलित समाजापर्यंत आज एमपीएससी मध्ये पास झाले, त्याची निवड झाली, त्यांना नोकरी मिळाली ना, अजूनही या सरकारनं घेतलं ना, तुम्ही काय केलं ते सांगा। ते विमान आणायला कोणते राजनाथ सिंग ते विमान घेतलं तिकडे म्हणे तर आणायचं आणि म्हणे त्याची पूजा, त्या विमानावर काय स्वस्ती काढलं अमू कडलं आणि कधी एक नारळ घेतला आणि त्या विमानात चढायला लागला वरती टप्पा, मला आता दणकवतं का काय विमानामध्ये, मग उठले आणि खाली आले आणि चाका खाली हे एवढ्याला लिंबू ठेवले। मला तुम्ही सांगा, तुमचं आमचं संरक्षण करायला राफेल विमान, राफेलचं संरक्षण करायला लिंबू आहे। आता जर लिंबू जर राफेलचं रक्षण करणार असाल तर राफेल पाहिजे कशाला, लिंबूच लावून टाकायची बॉर्डरला। या महाराष्ट्राचे अस्मिता असलेले शरद पवार साहेब आज 50 वर्ष रक्ताचं पाणी करून महाराष्ट्र महाराष्ट्र करण्यासाठी, सुजलामचं काम करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, मुंबई पुणे नाशिकच्या या सगळ्या परिसरामध्ये जगातले सगळे कारखाने मोटर कारखाने आणले, अरे काय केलं नाही तुम्ही सांगा, सामाजिक प्रश्न सोडवले, त्या बँकेशी राज्याचे सरकारी बँक काही संबंध नसताना पवार साहेबांवर ताबडतोब ईडीचा गुन्हा दाखल केला आणि मग सगळा महाराष्ट्र खवळून उठला। एका नाशिक जिल्ह्यातून 1000 गाड्या 1200 गाड्या निघाल आणि सगळं तेव्हा सुरू महाराष्ट्र भेटला, तेव्हा आम्ही पवार साहेबांना बसलो होतो, 2 वाजता जायचं होतो, वाट पाहत होतो, पोलीस यायला जाऊ नका, शेवटी सरकारचा निरोप घेऊन मुंबईचे पोलीस कमिशनर आले आणि म्हणाले आता परिस्थिती हाताच्या बाहेर जाते, काही होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये। आणि मग साहेब म्हणाले की माझ्यामुळे लाठीचार्ज होईल, गोळीबार होईल, हे मला चालणार नाही, ज्या महाराष्ट्रासाठी त्या गोरगरिबांसाठी मी काम केलं माझ्यामुळे त्यांच्यावर रक्त सांडण्याची पाळी येतात त्यामुळे मी थांबतो।